बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, टीईटीची परीक्षा देखील आता संशयाच्या फेऱ्यात आलेली आहे. आरोपी प्रितेश देशमुख याच्याकडे टीईटीच्या परीक्षार्थ्यांचं ओळखपत्र मिळालंय. आरोग्य आणि म्हाडा परीक्षेनंतर आता राज्यभरातील टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही संशयाच्या फेऱ्यात आहे. म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख याच्या घराची आणि लॉकरची झडती घेण्यात आली. पोलिसांना 40 ते 50 अपात्र परीक्षार्थींचे ओळखपत्र, हॉल तिकीट सापडलेले आहेत. राज्यभरात टीईटीच्या परीक्षेसाठी 4,68,948 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. म्हाडा आणि आरोग्य भरतीनंतर आता टीईटीची परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. टीईटीची परीक्षा ही आता संशयाच्या फेऱ्यात आलेली आहे. आरोपी प्रितेश देशमुख याच्याकडे टीईटी परीक्षार्थींचे ओळखपत्र मिळालेले आहेत. आरोग्य आणि म्हाडा परीक्षेनंतर आता राज्यभरातील टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही संशयाच्या फेऱ्यात आहे. म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख याच्या घराची आणि लॉकरची झडती घेण्यात आली आणि या झडतीमध्ये पोलिसांना 40 ते 50 अपात्र परीक्षार्थींचं ओळखपत्र, हॉल तिकीट सापडलेलं आहे. राज्यभरात टीईटीच्या परीक्षेसाठी 4,68,948 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रितेश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यामध्ये काही टीईटीच्या परीक्षार्थींचे ओळखपत्र सापडलेले आहेत. त्यामुळे आता टीईटीची परीक्षा सुद्धा टीईटीच्या परीक्षेत सुद्धा घोळ असल्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जाते. म्हाडा आणि आरोग्य भरतीच्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर आता टीईटीच्या परीक्षेत सुद्धा घोळ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कारण प्रितेश देशमुख याच्याकडे काही विद्यार्थ्यांचं ओळखपत्र सापडलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी. अश्विनी, नेमकं या झडतीमध्ये काय काय आढळून आलेलं आहे, काय शक्यता आहे? अरुणा, नक्कीच टीईटीच्या परीक्षेबाबत सुद्धा पुणे पोलिसांना हा संशय होताच आणि त्यानुसार आता जो प्रितेश देशमुख आहे, जो मुख्य आरोपी आहे या म्हाडाच्या संपूर्ण परीक्षेमधला, तर पेपर कुटी प्रकरणामधला, त्याच्या घराची आणि लॉकरची जेव्हा झडती घेतली गेली त्यावेळी टीईटीचे जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र सुद्धा काही विद्यार्थ्यांचे सापडलेले आहे. जवळपास 40 ते 50 अपात्र परीक्षार्थींचे हे ओळखपत्र सापडलेले आहेत. राज्यभरामध्ये साधारण टीईटीच्या परीक्षेसाठी 4,68,948 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे आणि त्यापैकी काही जणांचे आता तुर्तास सापडलेले आहे. पण याचं रॅकेट आणखी काही मोठ्या स्तरावर पसरलेला आहे का, आणखी कुठे या संदर्भात काही कारवाई केली नाही का, याचा सुद्धा तपास आता पुणे पोलिसांना करतायत. पण पुणे पोलीस करतात, पण दररोज या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येते. त्यामुळे आता आरोग्य म्हाडाच्या परीक्षेनंतर शिक्षक पात्रता परीक्षा आहे, जी टीईटी नावाने ओळखली जाते, ती परीक्षा सुद्धा आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अगदी अश्विनी, चौकशी अंती काय समोर येतं पाहावं लागणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.